मुलांनो, निसर्गावर प्रेम करायला शिका. हाच निसर्ग आपल्याला अन्न, पाणी आणि ऑक्सिजन देत असतो. आपल्याप्रमाणेच अनेक प्राणी आणि वनस्पतींचं ते घर आहे. ह्या निसर्गाचं रक्षण करणं हे आपलंच काम आहे. म्हणून ह्या कामाची आवड लावून घेणं हे गरजेचं आहे. निसर्गाची आवड लागण्यासाठी तुम्हाला नेहमी घराबाहेर जाण्याची गरज नसते. अगदी लहान लहान गोष्टीतून सुद्धा तुम्हाला निसर्गाविषयी प्रेम वाटू शकतं. तुमच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे. घरातही अनेक झाडं वाढू शकतात. त्यांची माहिती मिळवून प्रत्येकानं एक तरी झाड घरात वाढवा आणि त्याची काळजी घ्या. जवळच्या झाडांच्या नर्सरीत अधूनमधून भेट द्या. दगड, काड्या, पानं, वाळलेली फुलं अशा गोष्टींचा संग्रह करणं, यातून निसर्गाविषयी आपलं प्रेम वाढतं. मोठेपणी या आठवणी तुम्हाला उपयोगी पडतील. आजूबाजूला निसर्गात अनेक आवाज येत असतात, ते ऐका आणि लक्षात ठेवा. बियांपासून झाडं कशी उगवतात याचं निरीक्षण करा. तुमच्या खिडकीजवळ जर बाहेर एखादं झाड असेल तर त्यावर रोज काहीतरी घडत असतं, त्याचं निरीक्षण करा. त्याबद्दल लिहा किंवा त्याचं स्केच करण्याचा प्रयत्न करा. निसर्ग वर्णन असलेली पुस्तकं नेहमी वाचा. तुमचे स्वतःचं नेचर जर्नल तयार करा. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी किंवा वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड यासारख्या निसर्ग संस्थांचे मेंबर व्हा आणि त्यांनी आयोजित केलेल्या फील्ड ट्रीप आणि इतर उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या पालकांना नक्की सांगा. तुम्ही एकट्याने गच्चीवर जाऊन पौर्णिमेचा चंद्र कधी पाहिलात का? आकाशात तयार होणारे झुपकेदार ढग आणि विजांचा कडकडाट कधी शांतपणे बसून पाहिलात का? प्रत्येक सीझन मध्ये नव्याने बहरणारी पानं आणि फुलं काही दिवसांनी गळून जातात याचं निरीक्षण कधी केलं आहात का? अशा लहान लहान सवयीतून तुम्हाला निसर्गातील गमती जमती कळत जातील. घराबाहेर मोकळ्या निसर्गात जाऊन तुम्ही अनेक गोष्टी शिकाल. बाहेर जाताना तुमच्या बरोबर नेहमी एक साधं भिंग म्हणजे मॅग्निफाईंग ग्लास आणि एक पेन आणि स्केचबुक ठेवा. जे जे पाहिलं आणि जे दिसलं ते स्केचबुकमध्ये नोटडाऊन करण्याची सवय करा. जगातल्या सर्व शास्त्रज्ञ आणि हुशार माणसांना ही सवय असते, त्यामुळेच ते हुशार होतात. तुम्ही या सवयी आत्ताच लावून घ्या. आकाशातून पडणाऱ्या बर्फाच्या गारा कधी पाहिल्यात का? वर्षातला सर्वात लहान दिवस आणि मोठा दिवस कसा असतो हे समजून घ्या. पावसाळ्यात शेतात असलेल्या डबक्यांच्या बाजूला बसून तिथे काय काय घडतंय हे निरीक्षण करा. अशा निसर्गातल्या गमती जमती नेहमी पाहत रहा. शोध घेण्यासाठी वेळ द्या. यातून तुम्ही अधिक हुशार होत राहाल. खेळाच्या मैदानात असलेल्या खेळण्यांवर तुम्ही बऱ्याचदा खेळले असाल, पण मातीच्या ढिगाऱ्यावर मनसोक्त कधी खेळलात का?
फक्त मोबाईलवर किंवा नेटवर निसर्गाचे व्हिडिओ पाहून निसर्ग समजणार नाही, स्वतःच्या अनुभवातून तुम्हाला खरा निसर्ग कळेल। निसर्गात जाऊन अनेक पक्षी, फुलपाखरं, वेगवेगळे कीटक पहा, त्यांची नोंद आपल्या स्केचबुकमध्ये करून ठेवा। समुद्राजवळ गेल्यावर भरती ओटी असताना वाळू, खडक आणि पाण्याचे झरे बारकाईने पहा। मातीत किंवा चिखलात प्राण्यांच्या पायाचे ठसे म्हणजेच पगमार्क पाहायला शिका, यातून तुम्ही बरंच काही शिकाल। जवळपासच्या झाडांच्या सावल्या आजूबाजूच्या इमारतींच्या भिंतीवर दर महिन्याला कशा बदलतात ते पहा, यातून तुम्हाला ऋतू म्हणजेच सीझन कसे बदलतात हे लक्षात येईल। उजाड माळरानावर जिथे झाडं नाहीत तिथल्या निसर्गाचं निरीक्षण करा, म्हणजे ह्या निसर्गापुढे आपण किती छोटे आहोत हे कळेल। तुमच्या घराजवळच्या आवडत्या जागेवर पुन्हा पुन्हा जा, निसर्गात एकटे जाऊन बसा, त्याने तुमचं मन शांत होईल आणि अभ्यासात लक्ष लागेल। उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ह्यात सूर्यास्त आणि सूर्योदयाचे रंग कसे बदलतात याचे फोटो काढा। पौर्णिमा आणि अमावस्येच्या रात्री मोठ्यांना सोबत घेऊन आकाशाचं निरीक्षण करा, नक्षत्रांची माहिती घेऊन एकमेकांना दाखवा। मोठ्यांचा हात धरून रात्रीच्या अंधारात फिरण्याचा कधीतरी अनुभव घ्या। आकाशातील नक्षत्र आणि चालणारे तारे म्हणजेच सॅटेलाइट, पडणारे तारे म्हणजे मेटेओराइट पाहण्यासाठी आकाशात नजर लावून तासभर बसून राहा, त्यामुळे तुमची वाट पाहण्याची शक्ती वाढेल। प्रत्येक महिन्यात तुमच्या घराच्या आसपास कोणती फुलं सध्या फुलली आहेत आणि कोणत्या झाडावर फुलं नाहीत हे लिहून ठेवा। आपण जे रोज अन्न खातो ते म्हणजे भात, गहू, ज्वारी, डाळ यांची शेती कशी असते ह्याची माहिती करून घेण्यासाठी एकदा शेतावरची ट्रीप ठरवा। आपण रोज दूध पितो ते कुठून येतं त्या फार्मला एकदा तरी भेट देऊन या। पाणी जपून वापरा आणि गरज नसताना दिवे बंद ठेवा। यासारख्या छोट्या गोष्टींमुळे सुद्धा निसर्गाचं मोठं रक्षण होत असतं। तर आजपासूनच या सगळ्याची सुरुवात करा। मुलांनो, निसर्गाचं प्रेम वाढवण्यासाठी ह्या व्हिडिओतून आत्तापर्यंत आम्ही तुम्हाला 40 गोष्टी करायला सांगितल्या आहेत। या सर्व गोष्टी तुम्हाला करणं अगदी सोपं आहे, फक्त तुम्ही मनापासून हे कराल तर तुम्ही चांगले निसर्गप्रेमी आणि हुशार व्यक्ती होणार आहात। सध्या TV, कॉम्प्युटर, मोबाईल, इंटरनेट आणि गॅझेट्सने भरलेल्या ह्या जगात तुमचा निसर्गाचा शोध घेण्याचा आनंद नष्ट होत चाललाय हे कदाचित तुमच्या लक्षात येत नसेल, पण आमच्या आणि तुमच्या शिक्षकांच्या हे लक्षात येत आहे। ही गोष्ट तुम्हाला आत्ता साधी वाटेल, पण तुम्ही मोठ्या वयाचे व्हाल तेव्हा याचे तोटे लक्षात येतील, पण कदाचित तेव्हा अनेक गोष्टींना उशीर झालेला असेल। तेव्हा तुम्हाला असं वाटेल की आम्ही शाळेत असताना आम्हाला कोणी हे सांगितलं असतं तर बरं झालं असतं, म्हणून आम्ही तुम्हाला हे आत्ताच सांगतो आहोत। तुम्ही खूप चांगली आणि हुशार मुलं आहात, तुम्ही आमचं हे म्हणणं नक्की ऐकाल याची आम्हाला खात्री आहे। तुम्ही मोठेपणी खूप हुशार आणि आपल्या भारत देशाचे चांगले नागरिक होण्यासाठी आमचे तुम्हाला अनेक आशीर्वाद। Thank you.
करा, सबस्क्राइब करा, लाईक करा।